नमस्कार पुरंदर तालुक्याच्या तहसील कार्यालयाला कोरोनाचा झटका पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसील कार्यालयाचा एक कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला पुणे येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे सदर कर्मचारी शनिवारपासून येथील तहसील कार्यालयात आलेला नाही त्यांना सोमवारी लक्ष दिसून आल्याने मंगळवारी स्वॅब तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला त्याचा अहवाल काल रात्री प्राप्त झाला आहे पुढील प्रक्रिया चालू आहे तालुक्यात आत्तापर्यंत एकूण फूक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या तेरा इतकी आहे त्यापैकी दोन मयत आहेत आज दवाखान्यात एकूण पाच रुग्ण आहेत सहा उपचार घेऊन परत आले आहेत पुरंदरमध्ये पुण्याहून सासवड शहरातच जवळजवळ दोन हजार नागरिक पुण्याहून ये जा करतात तालुक्यामध्ये देखील जवळजवळ पाच हजार लोकांशी पुण्याशी दररोजचा संपर्क येतो अशा या पुणे आणि मुंबईहून आलेल्या प्रवास केलेल्या लोकांच्याकडूनच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढत आहे मांडर असेल गुरोळे असेल सासवड असेल इथून पुढं अशा प्रकारे लॉकडाऊन उठवल्यामुळं रुग्णसंख्या वाढण्याचा धोका वाढलेला आहे त्यामुळं नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचं आहे धन्यवाद